मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. 23 नोव्हेंबरपासून राज्य शासनाने 9वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, पण तो आता निर्णय रद्द करण्याची वेळ शासनावर आलेली आहे. मित्र हो होय मित्र हो, आताची ही सर्वात मोठी बातमी आहे. शिक्षण मंत्र्यांनी कोणता निर्णय घेतलेला आहे, शिक्षण मंत्र्यांनी पालकांना कोणते आव्हान केलेले आहे आणि हा निर्णय कशाप्रकारे रद्द होणार आहे, त्याबाबतची माहिती आपण पाहूया. मित्र हो, आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे टोटल अपडेट नावाचे मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल घंटीला क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का. चला सुरू करूयात. मित्रांनो, येत्या 9वी ते 12वीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान कोरोना पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत शाळा सुरू करण्याचा विरोध काही पालकांचा कायम आहे. त्यामुळे आता शिक्षण मंत्र्यांनी संस्थाचालक, तज्ञ, पालक, विद्यार्थी व शिक्षकांकडून सूचना मागवल्या आहेत. दिवाळी सुट्टीनंतर शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याची सक्ती आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे संमतीपत्रकही सादर करण्याचे बंधन आहे. सुरक्षा उपाययोजना राबवण्याबाबत आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी शाळांना मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यास फारसा कोणाचाही उत्साह दिसून येत नसल्याची बाब उघड झालेली आहे. अनेकांनी फेसबुकद्वारे संतापजनक प्रतिक्रिया नोंदवून शिक्षणमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यांची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची पुन्हा बैठक घेऊन मते जाणून घेतली आहेत. इतर विविध स्तरावरूनही सूचना व मते मागवण्यात आलेली आहेत. सरकारने प्रथमतः मुलांसाठी घरपोच पौष्टिक आहार योजना राबवायला हवी, ऑनलाईन शिक्षणासाठी सुविधांचे सक्षमीकरण करावे, लाखो बेरोजगार डीएड व टीईटी उत्तीर्ण शिक्षकांचा उपयोग करून तात्पुरती सक्षम प्रत्यक्ष शिक्षण व्यवस्था उभी करावी, सर्व ऑनलाईन शिक्षण फीला तातडीने कमाल मर्यादा जाहीर करावी, शाळा फी सवलतीबाबत इतर राज्यांचे व इतर राज्यातील न्यायालय आदेशाच्या संदर्भाने फी नियमन कायद्यात दुरुस्ती करत अध्यादेश काढावा, असे मत पालक युनियनचे समन्वयक मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केले. सदरील बातमीनुसार आता शिक्षण मंत्री 23 नोव्हेंबरचा निर्णय मागे घेतात की नाही, याबाबत सर्वांचे लक्ष लागून आहे. शिक्षण मंत्र्यांचा कोणता निर्णय झाला, याबाबतची सर्वात अपडेट माहिती आम्ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहोत. तत्पूर्वी आपण जर आमचे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून आमचे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जाता जाता विनंती आहे की या व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुमचे एक लाईक आम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करते. परत भेटणार आहोत, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.